जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स एक सुवर्ण नक्की भेट द्या। सावंतवाडीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। या एकूणच मतदान प्रक्रियेमध्ये सकाळपासून एकूण मतदान कशा प्रमाणात झालं, कसा प्रतिसाद भेटतो याबद्दल मी माहिती घेतोय। माझ्या सोबतीनं आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल कळसेकर। कळसेकर साहेब, कसा प्रतिसाद मिळतोय सकाळपासून एकूणच आपण या मतदारसंघात संपूर्ण फिरताय? खूप चांगला प्रतिसाद आमचे उमेदवार संजू परब यांना मतदारांकडनं मिळतोय। म्हणजे जे प्रभाग असं वाटत होतं की आमच्या मागे उभे राहणार नाहीत, त्या प्रभागामध्ये गेल्यानंतर मला खूपच चांगलं चित्र त्या प्रभागामध्ये दिसलं। लोकांमध्ये उत्साह आहे आणि संजू परब यांना भरभरून मतदान करतायत आणि हा सगळा प्रतिसाद पाहून मला पूर्ण 100% खात्री आहे की एक चांगल्या मताधिक्याने संजू परब हे शिवसेनेचा पराभव करून या मतदारसंघात निवडून येतील। नक्कीच साहेब, आपण निवडून येतील म्हणताय, परंतु विरोधकांकडनं किंवा महाविकास आघाडीच्या काही नेतेमंडळींकडनं सांगितलं जात आहे जवळपास 2500 ते 3000 मताधिक्यानं बाबू कुडतरकर निवडून येतील, काय सांगाल त्याबाबत त्यांना? महाविकास आघाडी आहे कुठे इथे? म्हणजे काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत हातनिशाणीवर, बबन साळगावकर तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता त्यामुळे ते उभे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी इथे राहिलेलीच नाही आहे। महाविकास आघाडी या ठिकाणी अस्तित्वात आहे असं मला वाटत नाही। आमची लढाई शिवसेनेबरोबर आहे आणि त्या लढाईमध्ये आम्ही मोठ्या मताधिक्याने संजू परब निवडून येतील। उद्याला मतमोजणी आहे, विजयाचा गुलाल नेमकं काय आहे, किती प्रमाणात उधळला जाईल त्याबाबत काय सांगाल? आम्ही हॅट्रिक करणार आहोत। म्हणजे बांद्यामध्ये अक्रम खान निवडून आले, आंबलडमध्ये लॉरेन्स मानेकर निवडून आले आणि आता सावंतवाडीमध्ये संजू परब निवडून येणार आहेत। म्हणजे अकबर निवडून आला, अँथॉनी निवडून आला, आता अमर निवडून येणार आहे, अमर अकबर अँथॉनी, आणि ही हॅट्रिक होणार आहे आमची। नक्कीच सावंतवाडीमध्ये संजू परब यांच्या विजयानं ह्या ठिकाणी हॅट्रिक साधली जाणार आहे। अमर अकबर अँथनी निवडून आलेत, अकबर निवडून आलेत, सावंतवाडीमध्ये संजू परब यांच्या रूपानं अमरही निवडून येईल आणि अमर अकबर अँथनी अशा पद्धतीची जोडी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकूणच विकास प्रक्रियेमध्ये सामावलेली पाहताना दिसून येईल असा विश्वास अतुल कळसेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामन योगेश खाडेसह साईनाथ गावकर, कोकण 9, सावंतवाडी।